मी डॉक्टर अनघा कुलकर्णी आज तुम्हाला गवात जे किडे होतात ते किडे होऊ नयेत यासाठी काय करायचं एक लक्षात घ्या तांदळामध्ये जेव्हा कीड लागू नये म्हणून आपण काय करू शकतो आपण बोरिक पावडर लावू शकतो कारण की जेव्हा आपण तांदूळ खाणार आहोत तेव्हा तो धुवूनच खाणार असतो ना त्यामुळे आपण तांदळाला बोरिक पावडर लावू शकतो पण गव्हासाठी काय करायचं कारण काय आपण गहू काय नंतर धुवून घेत नाही हं आणि चाळून ते आपल्या एक मनामध्ये राहतं त्या गव्हाला काय लागलं तर काय करायचं ते पीठ होणार ना मग अशा वेळेला गव्हामध्ये कीड होऊ नये यासाठी काय करायचं सगळ्यात सोपी साधी आणि तुमच्या घराजवळ असलेली गोष्ट आहे एक म्हणजे घरा क वेखंड आहे का तुम्हाला लहान बाळांच्या बाळगुटीमध्ये असतं बघा ते वेखंडाचं एक छोटंसं कांड असतं तर ते वेखंड तुम्ही वेखंड पावडर लावलीत सगळ्या ह्याला गव्हाला तरी चालेल म्हणजे जरी ती चाळल्यावरती खाली पडून जाईल आणि समजा थोडीशी पोटामध्ये गेली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे औषधच आहे ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या जशा काड्या मिळतात ना तसं वेखंडाच्या सुद्धा काड्या मिळतात त्या वेखंडाच्या काड्या या गव्हामध्ये टाकून ठेवायच्या अजिबात तुम्हाला गव्हामध्ये कीड किंवा पोरखिडा झालेला सापडणार नाही पावडर पण लावा आणि काड्या पण टाका तांदळासुद्धा मग तांदळामध्ये सुद्धा सु हे तुम्ही करू शकताच अगदी साधा सोपा उपाय आहे आणि वेखंडाच्या काड्या ह्या तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मिळतील किंवा किराणामालाच्या दुकानामध्ये अवेलेबल असतील किंवा आयुर्वेदिक औषधाच्या दुकानामध्ये तर मिळतीलच मिळतील त्याला वेखंड कॅलॅमस स्वीट फ्लॅग वचा असं कुठलंही नाव आहे ते कुठल्याही नावाने तुम्ही विकत घेऊ शकता धन्यवाद